रोशन इंडिया संघाचे हर्ष पांडे ज्या बॅटिंग देतोय कणकणीत। इलेवन संघाला पेनलाइज केला जाईल। त्यांचा ट्वेल्थ मॅन इकडे आलेला नाहीये। मॅच सुरू झाली आहे, ट्वेल्थ मॅन आला नाहीये। तीन रनांची पेनल्टी, मी मगाशी सांगितलं स्ट्रीक वॉर्निंग आहे, ट्वेल्थ मॅन येणं गरजेचं आहे। मॅच चालू झाली, तीन धावांची पेनल्टी ऍड केली जाईल। आयोजकांनी सांगितलेले आहे निर्णय काल देखील, अशा खूप पेनल्ट्या दिलेल्या आहेत इकडे। ते तुम्हाला अगोदर सांगायचं होतं, आयोजकांना सांगितलं तुम्ही एक फिल्डर गेला ते नाही नक्कीच तुम्हाला पेनलाइज केलं जाईल। तीन धावांची पेनल्टी आयोजकांनी घेतलेला निर्णय असेल, कारण की कालपासून जे निर्णय घेतले सर्वांनी घेतले, सर्वांना नियम सारखे असतील, कोणाला भेदभाव केला जाणार नाही, याची सर्व टीमनी नोंद घ्यायची आहे। आणि कठोर निर्णय यासाठी घेतले जातात की क्रिकेटचं जे अस्तित्व आहे ते कुठेतरी हरपायला नको, वेळेचे निर्बंध, प्लेयरची डिसिप्लिन हे गरजेचं होतं क्रिकेटमध्ये, आणि ते करणं गरजेचं आहे। आणि एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख करेन की काल तर एकाच मॅच मध्ये तब्बल 12 धावांची पेनल्टी आपण दिली होती, 6 धावांची पेनल्टी देखील एका संघाला लागलेली आहे। नक्कीच त्यामुळे कुठेतरी हे निर्णय घ्यावे लागले आयोजकांना, क्रिकेटला लाईट घेणं चुकीचं आहे, नियम अटी तुम्हाला पाळणं गरजेचं आहे। तर पाहूया सात्विकच्या पहिल्या चेंडूवर जरी चौकार आला तर नक्कीच दुसऱ्या चेंडूवर एक धाव आलेली आहे। दोन चेंडू 5 धावा झालेल्या आहेत मैदानामध्ये। सात्विक साठी सामोरे जाईल तो आतिश। पहिला चेंडू काय फटका सजवलाय, ऑफ कव्हर ड्राइव्ह फटका सजवलाय, चेंडू गेलाय सीमा पार, येतोय चौकार आतिशच्या बॅट मधून। डीजे का आतिशनी सुरुवात केलेली आहे, जी सुरुवातीची गरज होती, कारण की दोन्ही संघ एक एक मॅच हरलेले आहेत आणि इथून जिंकणं गरजेचं आहे। आता देखील लोअर फुलटा चेंडू होता, तिथे आहे अण्णा, चूक होणार नाहीये, काय क्षेत्ररक्षण केलंय, एक धावेवर समाधान। धावा झाल्या आहेत मैदानामध्ये 10-4 चेंडूचा खेळ झालेला आहे। जर पाहिलं तर दोन्ही फलंदाजांनी सुरुवात तशीच दिली आहे, पहिले हर्ष पांडेंनी 4 धावा चौकार मारला, नंतर एकेरी धाव घेतली, नंतर आतिशने देखील सेम सुरुवात केली, 4 चौकार मारला आणि एक धावेने स्ट्राईक रोटेट केली। नक्कीच खूप चांगली सुरुवात पाहायला मिळते रोशन इलेव्हन संघाची। 5वा चेंडू सामोर जाईल तो हर्ष पांडे। आता देखील फटका सजावलाय मिडॉनच्या दिशेने, येतोय चौकार हर्ष पांडेच्या बॅट जाऊन। डीजे पहा काय बॅटिंग चालू आहे मैदानाने, चांगल्या चेंडूवर फटके येत आहेत। सात्विकचा शेवटचा चेंडू, आता पहा मिड विकेटच्या दिशेने वन बाउन्स घेऊन चेंडू गेलाय सीमा पार, येतोय लगातारचा दुसरा चौकार। धन्यवाद दीजे, 18 धावा झालेल्या आहेत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर। पहिल्या चेंडूवर 4 धावा आल्या, नंतरला एक धाव आली, नंतरला 4 धाव, नंतरला एक आणि नंतरचे लगातारचे 2 चौकार पाहायला मिळाले हर्ष पांडेच्या बॅटीतून। हर्ष पांडे वैयक्तिक खेळतोय तो म्हणजे 13 या धावसंख्येवर, आता 13 या धावसंख्येवर हर्ष पांडे वैयक्तिक खेळतोय। पहिल्या षटकामध्ये 18 धावा आल्या आणि पेनल्टीच्या 3 धावा ऍड करून धाव फलक 21 वर।
तर पेनल्टीच्या 3 धावा ऍड करून धाव फलक 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 21 पाहायला मिळतंय. बॉलर्स आता मैदानामध्ये दाखल झाले, तो म्हणजे आशिष सामोर झाला तो आतिश. शॉर्ट पिच चेंडू फटका सजला गेलाय फाईलच्या दिशेने, येतोय चौकार आतीच्या बॅटीतून, धावा वाढताना पाहायला मिळत आहेत 25 या धावसंख्येवर. डीजे धन्यवाद. पहा आतिशने देखील स्टार्ट चांगला दिलेला आहे आपल्या संघासाठी, कारण की दोघांची जोडी जी मैदानामध्ये दाखल झाली लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन पाहायला मिळते आपल्याला. आणि क्षेत्रक्षामध्ये परिवर्तन आता तिथे क्षेत्रक्ष तैनात केलेलं आहे, नक्कीच जाळं रचलं आहे, या जाळ्यामध्ये सापडेल का आशिष टू आतिश. दुसरा चेंडू आता सॉफ्ट हँडेड फटका फसवलाय, पाहूया धावजीची संधी होते आणि फलंदाजीतून बाद होतोय मोठा आदरा पहिला गडी गारत विकेट सपातन डीजे. तर 12:50 ला पहिला चेंडू पडला होता, आता 12:55 झालेले, दुसरं षटक मार्गस्थ आहे, नक्कीच वेळेवर चालू आहे सर्व काही. आता आतीच्या जागेवर मैदानामध्ये कर्णधार येतोय, तो म्हणजे अनिकेत उर्फ कोकिया. आतिशने वैयक्तिक केले त्या फक्त आणि फक्त 10 धावा, 4 चेंडूमध्ये 10 धावा, 5 चेंडूमध्ये 10 धावा केलेत. नक्कीच आता आशिष सामोर जाईल तो हर्ष साडी. रिवर्स अटेम्प्ट केलाय, शॉट येतोय फाईलच्या वरून, येतोय षटकार ठोकोट. रिवर्स का अटेम्प्ट केलाय फटका, नजाकत भरा गरज होती धावांची आणि तर आलेला आहे मॅच बॉल आलेला आहे. तर 2 षटकांमध्ये जर चेंडू गेला हरवला फुटला काय झालं तर नवीन दिला जाईल, नंतरला जुना चेंडू तुम्हाला दिला जाईल तिसऱ्या षटकानंतर. आता ज्या 2 संघांमध्ये मॅच चालू आहे ती एचआर टायगर विपक्ष रोशन इलेव्हन, दोन्ही संघ एक एक मॅच गमावलेले आहेत. आता ह्या सामन्यामध्ये करोया मरोची स्थिती असणार आहे, इथून जर कुठला संघ हरेल तर नक्कीच या टुर्नामेंटला निरोप देईल. तर दोघांचा प्रयत्न असतील एफर्ट्स असतील हा सामना जिंकण्याचा. हर्षसाठी आशिक परत रिवर्स अटेम्प्ट करायचा होता, तिथे पहा तू तू मे थ्रो प्रॉपर झाला नाही, नक्कीच जर डायरेक्ट थ्रो झाला तर नक्कीच मोठी विकेट मिळाली असती. 1 धावेने धाव फलक पुढे जाताना पाहायला मिळते आपल्याला. 32 आता अनिकेत प्रथम स्ट्राईकला आलेला आहे, आता पाहूया आशिष साठी अनिकेत. ओहो पहा झेल होता पकडायचा होता, यष्टी रक्षकांना होते चूक, मोठा आदरा बसू शकत होता. डॉट चेंडूची समाप्ती पाहायला मिळाली आपल्याला. शेवटचा चेंडू असणारे आशिषचा, त्या षटकामध्ये जरी एक चौकार आणि एक षटकार आले पण एक विकेट महत्वाची विकेट मिळवलेली आहे.
सॉफ्ट हंड्रेड फटका सजावला है कवर ऐसी दिशे डीप पॉइंट डीप कवर ला एक क्षेत्ररक्षक खूब दूर वरुण आले चेंडू तो अडवलेला आहे एक धाव दोन धावा तो जलद गति ने पूर्ण केले तिसरी धावेचा प्रयत्न होता नाकारत आहे हर्ष पांडे दोन धावेने धावफलक पुढे जाताना पाहायला मिळते दोन षटकानंतर धावफलक जाऊन पोहोचले 34 या धाव संख्येवर नक्कीच एकच विकेट गेलेली आहे 34 म्हणजे 17.00 ची सरासरी गाठतोय तो म्हणजे रोशन इलेवन संघ आणि गरज आहे या सरासरीची जर आता हा सामना मध्ये आपण जर 70-80 धावा केल्या तर नक्कीच अनिकेतने सांगितलं होतं आम्ही 60+ 65+ धावा करू आणि ते इकडे दिसते दोन षटकांमध्ये जर हा सरासरी पाहिली त्या सरासरी जर ते केली तर नक्कीच स्कोर तेवढा होऊ शकतो चला स्पीडअप करायचं आहे वेळेचे निर्बंध आहे याचे नक्कीच आता गोलंदाजीसाठी आमंत्रित केले सात्विकला सामोर जाईल तो हर्ष पांडे हर्ष पांडे जो ओपनिंगला आला होता सलामीला आला होता अजूनही किल्ला लढवतोय आणि गरजेचं आहे या टूर्नामेंट मध्ये या सामन्यामध्ये फलंदाजी करणं पहा स्लोवर चेंडू गतीमध्ये परिवर्तन केलंय एकच धावेवर समाधान मानावे लागते 35 धावा झाले एक चेंडू झालेला आहे सात्विकचा वैयक्तिक पहिल्या आणि संघासाठी तिसरा षटक घेऊन आलाय तो पहा फटका गुटना देख तमाशा देख पाहूया होते का आणि येतोय कणकणीत षटकार मिड ऑफच्या डोक्यावरून डीजे नक्कीच काय फटका सजवलाय मिडऑफच्या डोक्यावरून अनिकेतने पहा नक्कीच एक षटकार आला तर नंतरला सन्मान दिलेला आहे एकच धावेवर समाधान एक धावेने धावफलक पुढे जाताना पाहायला मिळतं आपल्याला 42 धावा नक्कीच एखादा जर मोठा फटका आला तर नंतरला तुम्हाला एकेरी दुहेरीला महत्व देणं गरजेचं आहे हर्ष पांडे आलेले स्ट्राइकला सामोर जाईल सात्विक आता हर्ष पांडे ने जणू काय रिप्लाय दिलाय मिडऑफच्या डोक्यावरून अजून येतोय तडाका डीजे धावा झालेले आहेत 48 चार चेंडूचा खेळ झालेला आहे 48 धावा झालेले आहेत काय फलंदाजी चालू आहे मैदानामध्ये पहिल्या षटकामध्ये ज्याप्रमाणे फलंदाजी चालू होती ना तशीच तिसऱ्या षटकामध्ये फलंदाजी चालू आहे आपटला आपटला आणि पाठवला देखील स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून अजून एक येतोय हर्षच्या बॅटून तडाका डीजे हर्ष पांडे अफलातून अशी फलंदाजी आपला बॅट देऊन करतोय वैयक्तिक खेळतोय 33 या धावांवर शेवटचा चेंडू सात्विकचा असेल आता पाहू शकता तुम्ही क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावलेला आहे पण एकच धाव
नक्कीच एक धावाने धावपळा पुढे जाताना पाहायला मिळते धावा झालेले आहेत 55 नक्कीच 55 धावा झालेल्या आहेत अजूनही दोन षटक शिल्लक आहेत नक्कीच ड्रिंक ब्रेक असेल बॉलर स्वतः मैदानामध्ये आलेला आहे तो म्हणजे मंगेश नक्कीच मंगेश धुमालला आमंत्रित केलेला आहे मनस्वी इलेव्हन संघाचे ओनर आहेत ते आणि आता दुसऱ्या टीम मध्ये खेळताना पाहायला मिळतात आपल्याला मंगेश सामोरे जाईल तो हर्ष पांडे नक्कीच मंगेशकडे देखील गुणवत्ता अनुभव आहेत दांडगा अनुभव आहे या खेळाडूकडे याच्याकडनं अपेक्षा असतील आता संघाला कारण की संघाच्या धावसंख्या समोरच्या संघाच्या धावसंख्या खूप झालेल्या आहेत 55 झालेल्या आहेत आणि विकेट फक्त आणि फक्त एक गेलेली आहे त्यामुळे हा प्लस पॉईंट असेल तो म्हणजे बॅटिंग करणाऱ्या रोशन इलेव्हन संघाकडे मंगेश टू हर्ष पहा काय चेंडू आतळलाय आणि पहा विकेटचं पतन हर्ष पांडेला पाठवलंय तंबूच्या आश्रयाखाली मोठा विकेट मोठा गडी गारत होतोय डीजे मंगेशने आपली गुणवत्ता सिद्ध केलेली आहे सँडी सर तर मैदानामध्ये सँडी आता सँडी सरांना देखील आपली गुणवत्ता सिद्ध करायची आहे ते कारण की संघनायकाने आपला भरोसा दाखवलाय नक्कीच तो भरोसा इथे पूर्ण करायचा आहे पण मंगेश देखील त्या भरोश्यावर उतरलेला आहे नक्कीच पहिल्या चेंडूमध्ये यश मिळवलेलं आहे मंगेशने दुसरा चेंडू सामोरे जाईल तो सँडी पहा काय फटका सजवलाय सँडी सरांच्या बॅटरी येतोय खणखणे चौकार आणि धावफलक फुलताना बहरताना पाहायला मिळते आपल्याला ती म्हणजे 59 धावांवर धन्यवाद का डी पॉइंटला फटका सजवलाय तिसरा चेंडू लोअर फुटला चेंडू बिरकावलाय मिस टायमिंग शॉट आशिष आहे चूक होणार नाहीये आणि फलंदाज होत आहे बॅग लगेच रिप्लाय दिलाय प्रत्युत्तर दिलंय जशा तसं उत्तर देत असताना सँडी सरांचा खेळ होतो समाप्त डीजे आता मैदानामध्ये अजय शर्मा स्पीडअप करते अजय हेलिकॉप्टर शॉट मारण्यासाठी फेवरेट हा खेळाडू आहे या मैदानामध्ये या लोडा हेवन परिसरामध्ये आता त्याच्या बॅटेतून असे फटके पाहायला मिळतील का क्रिकेटपासून वंचित झाला होता काही काळापूर्वी पण आता तो परत आलेला आहे क्रिकेटमध्ये तर नक्कीच त्याच्या बॅटेतून हेलिकॉप्टर पाहायला मिळतील
हा फटका तिथे कुठला क्षेत्ररक्षण नाही, चेंडू गेलाय फाइन लेग च्या क्षेत्ररक्षण खूप दुर्बल वाटलाय, चेंडू तर अडवलेला आहे, दोन धाव धावून कंप्लीट केले, तिसरी धाव धावणार नाहीये कारण की खूप वेळानंतर क्रिकेट मध्ये एंट्री घेतलेली आहे नक्कीच, पण आता ते धावू शकत नाही जास्त धावा। दोन धावेवर समाधान, दोन धावे धावफलक पुढे जाताना पाहायला मिळतंय आपल्याला, 61 धावा। पहा काय गोलंदाजी केली मंगेशनी, कौतुकास्पद अशी गोलंदाजी, समोरचा संघ भराडीने धावा कुटत होता, फटके मारत होता, त्यांना बांधून ठेवलं, त्यांना जखडून ठेवलंय। शेवटचा चेंडू असणार आहे मंगेशचा, त्याने त्याच्या 5 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 6 धावा दिल्यात, काय गोलंदाजी केली आणि 2 मोठे गडी गारत केले, ते म्हणजे खूप चांगली गोलंदाजी। ओहो आता फटका फाइन लेगच्या दिशेने मारायचा होता, फलंदाज होतोय, बीट ओव्हरची होते समाप्ती, काय गोलंदाजी केली मंगेशने, कौतुकास्पद अशी गोलंदाजी, 6 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 6 धावा दिल्यात आणि 2 मोठे हादरे दिलेत, कौतुकास्पद, हे गरज होती नक्कीच। टाइमचा विचार केला तर 12:50 ला चालू झाले होते, पहिला चेंडू पडला होता, आता 1:10 झाले नक्कीच, परफेक्ट टाइमामध्ये गोलंदाजी केलेली आहे, 1:10 झाले, काय गोलंदाजी केली आहे, टाइमचा वेळेचा निर्बंध पाळलेला आहे, ते म्हणजे फिल्डिंग करणाऱ्या टीमने HR टायगरने नक्कीच। आता शेवटचा षटक असणार आहे, धावा झालेल्या आहेत त्या म्हणजे 61, आता बॉलर विकी आलेला आहे, विकी 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 गोलंदाजी आले, शेवटचा षटक हाणामारीचा षटक, या षटकामध्ये नक्कीच फलंदाज तुटून उठला गोलंदाजावर, नक्की ते षटक हाताळण्यासाठी जबाबदारी घेतली ती म्हणजे विकीने, नक्कीच विकी कशी गोलंदाजी करेल पाहायला मिळेल आपल्याला ह्या शेवटच्या षटकामध्ये, क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन पाहायला मिळते आपल्याला, तर नक्कीच स्पीडअप करायचंय, भले तुमचे 4 षटक 20 मिनिटांमध्ये झाले तर आता उशीर करू नका तुम्ही। 5 स्ट्रेट डाउन द ग्राउंड, फटका येतोय मोठा तडाखा DJ। बघा मॅच बॉल आलेला आहे इकडे, शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत, अनिकेतला माहिती आहे आणि आता या 5 चेंडू मध्ये आपलं अस्तित्व टिकून ठेवायचं आहे आणि मोठे फटके देखील ते मारायचे नक्कीच तेच मैदानामध्ये करत असताना अनिकेत। अजून एक फटका, अजून एक तडाखा येतोय मिड ऑनच्या डोक्यावरून, षटकार DJ। बॅक टू बॅक चे 2 षटकार आलेले आहेत, तिसरा येईल का, अजून एक तडाखा पाहूया, मिस टायमिंग शॉट जेची शक्यता आणि पहा क्षेत्ररक्षकांनी हा जे सोडलेला आहे, 2 धावेवर समाधान मानावं लागते, धावा झालेले आहेत 75, काय फलंदाजी केली ती म्हणजे अनिकेत उर्फ कुक्याने। अजून एक तडाखा फाइन लेगच्या दिशेने येतोय, अजून एक तडाखा षटकार DJ।
जे नक्कीच तुम्ही जे गाणं ऐकताय ज्याच्या नावावर हे गाणं बनवलं ते आपल्यातना निघून गेलेले आहेत. अजून एक फटका येतोय सीमा पार तडागा डीजे. नऊ चेंडू 35 ओव्हर खेळतो अनिकेत काय बॅटिंग गेली आहे. आता डॉट चेंडू आणि अशा प्रकारे 5 षटकांचा खेळ झालेला आहे. मैदानामध्ये धावा झालेल्या आहेत त्या 87 जिंकण्यासाठी 88 धावांचं टार्गेट असणार आहे. ते म्हणजे 30 चेंडू मध्ये 5 षटकांमध्ये खूप मोठं असं टार्गेट सेट केलंय. आव्हान तर खूप मोठं आहे. हे आव्हान तुम्हाला पेलावं लागेल जर तुम्हाला या टुर्नामेंट मध्ये आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर. नक्कीच काय बॅटिंग केली टाया झाल्या पाहिजे अनिकेत साठी. उपयुक्त वेळेला जी बॅटिंग केली ना आपल्या संघासाठी खूप चांगली बॅटिंग. तर नक्कीच दुसऱ्या सत्रामध्ये आपण आता आवाज ऐकणार आहोत तो म्हणजे प्रथमेश ठाकूर यांचा. धन्यवाद. मैदान के अंदर उतरने से तुरंत क्योंकि पास भी मैदान के अंदर जाते हुए और फील्डिंग टीम भी उतर चुकी है मैदान के अंदर. चलिए बल्लेबाज आपके भेज दीजिए. 88 88 रनों का बड़ा लक्ष्य. पहले ओवर के बाद हमने 3 रन की पेनल्टी ऐड कर दी है तो इसीलिए 88 88 रनों का एक बड़ा लक्ष्य. आप देख सकते हो हमारा ये मुख्य अतिथि मंच जहां पर सामने आपको चमचमाती हुई ट्रॉफीज नजर आएंगी. उसी के साथ सभी मान्यवर दर्शक इस हमारे मुख्य स्टेज के सामने बेहतरीन ट्रॉफी चमचमाती हुई ट्रॉफीज आप देख सकते हो.
तो चलिए शुरू करते हैं मुकाबला। दो टीमों के बीच इस जीत के लिए मुकाबला होगा। रोशन इलेवन और चार टाइगर्स पहले जीत की खोज में, दोनों ही टीमें एक दूसरे के आमने सामने। करण पाटिल हमारे साथ जुड़ते हुए देखिए बात करेंगे। आचार्य देखिए हमारे हाथों को क्या स्वाद है आपके करण, आपके हाथों को चूमना होगा हमारे भावार्थ पाटिल को, बेहतरीन बेहतरीन स्वाद उनके हाथ को। और उन्हीं की बदौलत इतना बढ़िया खाना हम दो दिन खा रहे हैं जरूर। पहली गेंद थर्ड मैन एक्शन में आता, वाह बस एक रन। करें शायद इस प्रतियोगिता का बाहर हो इस प्रतियोगिता का, पहले ही दिन इस प्रतियोगिता के बाहर चले गए। बॉलिंग ट्रैक पर अनिकेत, पहली गेंद पर एक सिंगल आई और अब स्ट्राइक पर नितिन होंगे। सिंगल के साथ की शुरुआत, रोशन इलेवन टीम बॉलिंग करती भी हम देख सकते हैं। एचआर टाइगर्स को जीत के लिए एक बड़ा संघर्ष होगा, बड़ा टोटल 88 रन का, पांच ओवर में 88 यानी कि पहले गेंद से आपको अटैक करना होगा। यहां पर वो स्वीप करना चाह रहे थे, कोई संपर्क नहीं गेंद और बल्ले का, भिंदी गेंद साथ भी डॉट बॉल का इजाफा मैदान के अंदर। धीमी शुरुआत एचआर टाइगर्स की। अनिकेत इस बार मैडम पर खेल बैठे, खिलाड़ी वहां पर मौजूद, लपक लिया है कैच, बस और बस एक रन पर पहला करारा झटका। नितिन को छोड़ना होगा मैदान, लगती हुई एक बड़ी विकेट हाथ में रोशन इलेवन। अच्छी धुन कल हमने देखा गजानन दादा पाटिल इलेवन टीम एग्जीबिशन मैच में जीती जरूर। रोशन इलेवन बराम एचआर टाइगर, चार गेंदे चार छक्के जड़े वहां पर, 24,000 रुपए का नकद इनाम लिया गजानन दादा पाटिल इन्होंने। निकेश भोईर के जेब खाली कर दी पूरी, लॉप करने की कोशिश और 5,000 रुपए का नकद इनाम था जो टीम जीतेगी उनके लिए। एक्शन रिप्ले हम देख रहे, देखिए लॉप करने की कोशिश, गिरने के बाद बाहर की तरफ, लेग ब्रेक डॉट बॉल अनिकेत, इस बार गिरने के बाद अंदर आई, हल्की सी ऑफ ब्रेक हमने देखी, डीप में खिलाड़ी मिड विकेट पर मौजूद, बस एक सिंगल, सिंगल के साथ टोटल आगे बढ़ेगा दो रन पर। धीमी शुरुआत इस ओवर की बात करेंगे, हालांकि बस दो रन बने अब तक एक विकेट के नुकसान पर, पहले ओवर का खेल यहां पर शुरू। आखिरी गेंद अगली गेंद, फुल टॉस थी, स्विंग कर दिया आसमान में, अब हाथ से बाहर, तालाब करती भी पहला टिप्पा लेकर गेंद जाएगी स्क्वायर लेके पार, चार। सभी की मेहनत देखिए एलपीएल के लिए, लोडा प्रीमियर लीग, और सभी देखिए, सभी जो हमारे लोडा क्रिकेट क्लब के जो सभी सहकारी है, ढेर सारी मेहनत उनकी भी बात करेंगे जरूर, उनका जिक्र हम करेंगे। अभिजीत फिलहाल, अभिजीत को पता अभी नहीं तो कभी नहीं, और अभी अच्छी गेंदबाजी अभी इस मुकाबले में करेंगे क्या। एक ओवर के बाद 6 रन एक विकेट के नुकसान पर, दूसरे ओवर पावर प्ले का दूसरा, यह 17 आउटफील्ड में तीन खिलाड़ियों के साथ अभी
फुल टॉस थी ऑन साइड पर मोड़ा कलाइयों का शानदार इस्तेमाल बॉटमैन बहुत स्ट्रांग होगा सिंगल के साथ टोटल आगे बढ़ता हुआ सात रन पर विनीत और सचिन रोशन फिर एक बार आगे बढ़ते हुए रोशन इलेवन टीम की बात करेंगे हालांकि इस प्रतियोगिता में इतना अच्छा खासा प्रदर्शन उनका रहा नहीं लेकिन यहां से क्या वो जीत के गूंज बजाएंगे मैदान के अंदर ऑन साइड पर फिर एक बार टर्न करने की कोशिश हाथों से गेंद छिटकी स्क्वायर लेके खिलाड़ी वहां पर मौजूद दूसरे रन के लिए भागे और देखते ही देखते दो रन मुकम्मल पवार ब्रदर्स के ओनर्स पैकर्स बात करेंगे मंगेश दत्ता पवार इनका हार्दिक स्वागत अगली गेंद अभिजीत वो लॉब करना चाह रहे थे बेहतरीन संपर्क कोई खिलाड़ी वहां पर मौजूद नहीं पहला टिप्पा लेकर गेंद जाएगी ठीक बाउंड्री लाइन के पार और एक एलपीएल चार ठीक एक बजकर 20 मिनट पर पहली गेंद यहां पर आपने फेंकी है और एक बजकर 27 मिनट अब तक हो चुके हैं ओ ये खराब गेंद बीमर फुल टॉस थी बीमर थी और देखिए भाई इस पर छक्का दागा बल्लेबाज विनीत ने एक दो तीन चार पांच नहीं सात रन यहां पर अंकित कर दिए इस गेंद पर हा भाई अल्लाह 6 रन और नो बॉल पर ये बड़ा सुख छक्का हमने देखा फ्रीड की गेंद अगली गेंद फ्रीड की बड़ा अवसर सुनहरा अवसर बल्लेबाज के पास फिर एक बार लॉब किया उसी दिशा में इस बार खिलाड़ी वहां पर मौजूद बस एक रन दूसरे के लिए पलटे देखते ही देखते दो रन यहां पर मुकम्मल कर दिया और इन्हीं दो रनों के साथ कुछ स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल की बात करेंगे हालांकि 22 रन 88 लक्ष्य बहुत बड़ा 88 रनों का लक्ष्य और पीछा करते वक्त अब तक 22 रन लगते हुए स्कोरबोर्ड पर आने वाली 20 गेंदे और जीत के लिए 66 रनों की दरकार होगी 66 स्टिल रिक्वायर्ड इन 20 डिलीवरीज ये बेहतरीन गेंद थी ये लाइन अच्छी थी क्योंकि आगे रखी इस गेंद को और एक्शन रिप्ले हम देखेंगे देखिए ये जरूर आया एक्शन से रिलीज किया और आगे रखा जड़ में डाली भी गेंद ब्लॉक की गेंद बेहतरीन गेंदबाजी अच्छी गेंद थी अभिजीत ने कमबैक करने की कोशिश की यहां पर हालांकि अब तक इस ओवर में 16 खर्च किए थोड़े महंगे साबित हुए एक भी विकेट नहीं चटका यहां पर विनीत स्ट्राइक पर और एक अच्छी गेंद सटीक लाइन और लेंथ डॉट बॉल के साथ ओवर की समाप्ति दो ओवर के बाद 22 रन एक विकेट के नुकसान पर आने वाली 18 गेंदे और जीत के लिए 66 रनों की दरकार 66 स्टिल रिक्वायर्ड इन 18 डिलीवरीज
बातचीत हमारे कमेंट्री बॉक्स में शुरू है। हमारे टेक्निकल एक्सपर्ट फिलहाल प्रतीक है, देखिए, और थोड़ी चर्चा उनके बारे में हमारी शुरू है। जरूर थोड़ा सब्जेक्ट वो बदल रहे फिलहाल, कोई दिक्कत नहीं, होता है हर एक की जिंदगी में, ऐसा दौर आता जरूर है प्रतीक। नहीं, मुकाबला तो शुरू है, कोई दिक्कत नहीं, लेकिन आपकी चर्चा होगी जरूर। चलिए कोई दिक्कत नहीं, यू आर वेरी चालाक ब्रो अनिकेत। फिर एक बार आगे मुड़ते हुए छोड़ दिया इस गेंद को ऑफ स्टंप के हल्की बाहर की रिटर्न क्रीज से अंदर से गेंद थी। सही निर्णय पास का हम जिक्र करेंगे जरूर, एक्शन रिप्ले हम देखेंगे। देखिए यस, सही निर्णय, रिटर्न क्रीज के अंदर से गेंद, डॉट बॉल का इजाफा। अनिकेत फिर एक बार गेंदबाजी के लिए आगे मुड़ते हुए, अब तक 23 बने, 88 रनों का एक बड़ा लक्ष्य, 65 अभी भी बनाने होंगे इस मुकाबले में। ओ, और एक डॉट बॉल, अरे एक डॉट बॉल आपको जीत से दूर लेते जाएगा, क्योंकि देखा जाए तो 65 रनों का अभी भी बड़ा लक्ष्य पार आपको पढ़ना, और डॉट बॉल आपको ज्यादा सताएगी। 26 का रिक्वायरमेंट रेट आगे बढ़ा है बहुत तेजी से, लॉप करने की कोशिश हो, गेंदबाज ने खुद के फॉलो थ्रू में रुका इस गेंद को। बेहतरीन गेंद, बेहतरीन गेंद, डॉट बॉल, तीन गेंदे यहां पर डॉट आते हुए बैक टू बैक। पहले गेंद पर एक सिंगल आई और विनीत को शांत रखा, हालांकि विनीत एक ताकड़ बल्लेबाज है। और एक डॉट, नहीं भाई इस बार भागेंगे, एक तो पूरी कर दी शॉर्ट फाइन लेग एक्शन में आता हुआ डीप फाइन लेग में जाते हुए गेंद, दो रन मुकम्मल। कुछ पल के लिए ऐसा लगा गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं, 22 के माध्यम से ये रन, यानी कि बस एक रन अब तक खर्च किए इस ओवर में। बेहतरीन गेंदबाजी अनिकेत, 25 रन कुल टोटल। लॉब कर दिया इस बार, बेहतरीन संपर्क, खिलाड़ी वहां पर मौजूद थे और हर्ष पांडे थे शायद वहां पर। सैंडी ने देखे क्या छोड़ा वहां पर, यह आसान सा अवसर था, मौका था, दो रन यहां पर मुकम्मल कर दिया और इन दो रनों के चलते तीन ओवर के बाद 27 रन आने वाली 12 गेंदे और 12 गेंदों में बात करेंगे। हालांकि जीत के लिए 61 रनों की जरूरत, 61 स्टिल रिक्वायर्ड इन 12 डिलीवरीज, 12 गेंदे 61 रन। हरीश पांडे आगे मुड़ते हुए, ओ अच्छी गेंद, नहीं इस बार वाइड बॉल। कुछ पल के लिए लगा कि अंदर की तरफ मुख मोड़ती हुई गेंद थी, क्योंकि एक्शन रिप्ले देखेंगे, यस हल्की सी बाहर से गेंद। सही निर्णय, सही निर्णय अंपायर का, स्वप्निल सर अलग ही बात करेंगे इनकी, बेहतरीन अंपायर। दूसरी तरफ फिरोज सर इनकी बात करेंगे, देखिए कोचिंग करके सुबह थोड़ी देरी से जरूर आए, लेकिन देखिए क्या है कि जिम्मेदारी जब आप पर होती है कोचिंग की, क्योंकि सभी नन्हे मुन्ने बच्चों को उनको सिखाना होता है, ये बड़ी जिम्मेदारी उनके लिए, क्योंकि क्रिकेट में जो आगे फ्यूचर करेंगे बच्चे, उनका भविष्य इनके हाथों में होगा। निकेश बोहर देखिए क्या उनके मन में चलेगा, क्या वो करेंगे बता नहीं सकते कोई, क्योंकि 6 गेंदे 9 रन उन्होंने डिफेंड किए। पहले दिन का मुकाबला हमें अभी भी याद है प्रतीक, 6 गेंदे उन्होंने फेंके थे, 9 रन डिफेंड किए थे, शायद साल भर अभी किसी को बोलने नहीं देंगे वो, लेग स्टंप के ऊपर से थी गेंद, डॉट बॉल। यूनिवर्सल टेनिस क्रिकेट,
मनोज दादा मडवी इनकी बात करेंगे, शैलेश दादा भोईर बेहतरीन टेलीकास्ट, फिर एक बार लॉब करने की कोशिश, एक रन चुरा लेंगे भाई यहां पर, ओ डायरेक्ट हिट, नहीं भाई नहीं, क्रीज छोड़ा है, मैदान भी आपको छोड़ना होगा रन आउट के माध्यम से, और एक बड़ी सफलता और एक झटका। इस बार डॉट बॉल, बैट्समैन कौन है, सातवी का है, नए बल्लेबाज सचिन ने देखिए पांच गेंदे खेली, हालांकि अब तक बस चार रन बनाए, व्हाइट बॉल का हिसाब आता हुआ लगभग दूसरे मोहल्ले में जाती हुई गेंद, कुल स्कोर की बात करेंगे, हालांकि 30 लॉप करना चाह रहे थे, मन बना लिया था पहले ऑन साइड पर मोड़ेंगे और सफल रहे, डीप में खिलाड़ी वहां पर मौजूद, तेजी से आए गेंद पर और मिलेगी बस एक सिंगल, एक रन के साथ टोटल आगे बढ़ता हुआ 31 रन, दो विकेट के नुकसान पर इस ओवर की है आखिरी गेंद शेष, मुकाबला भी बहुत दूर है, थोड़ी चर्चा करेंगे हम प्रतीक, चलिए कोई दिक्कत नहीं, ओ लॉप किया, बेहतरीन संपर्क, तगड़ा संपर्क हुआ इस बार, स्क्वायर लेग के बाहर उठाकर फेंक दिया इस गेंद को सचिन के बल्ले से, आखिरकार ये बड़ा स्ट्रोक छेड़ा। धर्मवीर आनंदी के साहब इनका संगीत देखिए, साबुन सर शायद आज लंच के बाद बहुत खुश नजर आते हुए, देखिए करण पाटिल अगर होंगे ना तो आपको बस और बस स्वाद ही मिलेगा, हमारे आचार्य करण तीन दिन देखिए, जाइए भावार्थ करण पाटिल के हाथों को चूमिए आप, बेहतरीन बेहतरीन, पहले दिन हमने वेज बिरयानी खाई देखे करण के हाथों की, बहुत ही बेहतरीन थी व्हाइट बॉल, दूसरे दिन चिकन खाया करण के हाथों का, वो भी बहुत ही बेहतरीन था, और आज भी देखे करण आपका तहे दिल से हम शुक्रिया अदा करते हैं इस प्रतियोगिता की ओर से, शायद विकेट, यस भाई हाँ, हम पास ने उंगली ऊपर कर दी, विकेट का पता नहीं था, और एक झटका बल्लेबाज करती हुई एचआर टाइगर्स के लिए। पूरे भारत भर में शान से मनाया गया वो दिन 22 जनवरी 2024, अब एक साल में बस तीन छक्कों के लिए ₹500 का इनाम और तीन विकेट के लिए रोशन सिंह इनकी ओर से ₹1000 का इनाम, और संदीप नाना इनकी ओर से जो पूजा फोटो स्टूडियो के सर्वे सर्वा उनकी ओर से तीन छक्कों के लिए ₹500 का इनाम, ₹500 होंगे, चलिए रुशिद के लिए 5000, क्या बात है, बड़ा दिल बड़ा मन,
ओ पांसी आए, देखिए पांसी की तरफ से भी 2000 होंगे। पांसी देखिए ऐसे खुले मन से पैसे लगाओगे ना वरना निकेश भोईर की तरह हालत हो जाएगी। कल 3000 लगाए हर एक चक्के के लिए, 24000 गिने उन्होंने, कोई दिक्कत नहीं। ओ बेहतरीन गेंदबाजी, बेहतरीन गेंदबाजी। अब बस औपचारिकता बाकी इस मुकाबले में, औपचारिकता शेष, फॉर्मेलिटीज पूरी हो जाएंगी यहाँ पर और मुकाबला लगभग तो यहाँ पर जीत लिया है रोशन इलेवन ने। अब बस औपचारिकता पूरी करते हुए एक रन संदीप नाना, देखिए रुषित आए स्ट्राइक पर, कुछ होगा क्या प्राइस? क्या बात है, अगर इस गेंद पे चक्का दागते हैं रुषित तो 500 रुपए का इनाम। पांसी कुछ होगा क्या? पांसी रिस्क नहीं लेंगे अभी। ओ लॉब किया लेकिन नहीं भाई नहीं, विकेट मिली आखिरी गेंद पर, 4 विकेट के नुकसान पर 40 रन बने और मुकाबला यहां पर जीत लिया रोशन इलेवन ने।